महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेतर्फे मुंबईत आयोजित डॉ धनंजयराव गाडगीळ स्मृती व्याख्यानमालेत काल अर्थतज्ञ डॉ अजित रानडे यांनी फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी विथ थ्रस्ट ऑन आत्मनिर्भर भारत या विषयावर आपले विचार मांडले. आत्मनिर्भरतेवर भर देऊन जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था यातील आव्हानं आणि संधी याबाबत रानडे यांनी आपले विचार मांडले. सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांनी रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण केल्या पाहिजेत असं मत डॉ रानडे यांनी व्यक्त केलं. औद्योगिक धोरण, मुक्त व्यापार करार, न्यायिक सुधारणा यावरही त्यांनी आपले विचार मांडले.